आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. आणि मी हा व्हिडिओ बनवत आहे मॅड्रिड स्पेन या ठिकाणाहून. व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मला तुम्हाला एक अत्यंत महत्वाचा संदेश पोहोचवायचा आहे जो कोरोना व्हायरस संबंधी आहे. मी कोणी डॉक्टर नाही किंवा मी सायंटिस्ट नाही किंवा मी कोणीही महत्वाचा माणूस नाही. मी तुम्हाला मी एक साधा माणूस आहे आणि मी हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सत्य परिस्थिती जी आत्ता स्पेनमध्ये आहे ती आपल्या भारतात येऊ नये यासाठी तुम्ही काय काळजी घेऊ शकता ते मला दाखवायचं आहे. कोरोनाच्या केसेस आमच्या इथे चालू झाल्या होत्या 1, 2, 3, 100, 200, 500 आणि आता जवळजवळ 10,000. केसेस किती आहेत हे नाही पण किती पटीने वाढल्या हे तुम्ही बघा. हा चालू झाला होता 0, 1, 2, 3, 4 चालू झाला होता 15 फेब्रुवारीला. आज तारीख आहे 16 मार्च. एक महिना 10,000 केसेस झालेल्या. कारण की कोणीही इथे सिरियसली घेत नव्हतं की हे काय आहे. हा फ्लू आहे, माहिती आहे फ्लू आहे, सगळे तुम्हाला सांगतील, डॉक्टर सांगतील हा काय साधा फ्लू आहे, ह्याच्याने तुम्ही बरे होणार. येस, तुम्ही बरे होणार, सगळे बरे होणार. पण प्रॉब्लेम हा नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे की हा किती पटीने वाढणार आणि त्याच्यामुळे सिस्टीमला किती त्रास होणार. हॉस्पिटल्स, बेड्स, मेडिकल सर्व्हिसेस, डॉक्टर्स, जॉब्स, ह्याच्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे, लक्षात घ्या. सो इथे झालेला आहे आमच्या इथे ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आम्ही सिरियसली घेतलं नव्हतं, जेव्हा केसेस फक्त 200, 400, 500 होत्या, तेव्हा सगळे हा काय आपण बरे होऊ, चला जाऊन द्या, आता शाळा कॉलेज उद्या बंद होतील, चला ऑफिस बंद होईल, चला घरून काम करू, चला हे. गव्हर्नमेंटने ऑफिसेस बंद केले, गव्हर्नमेंटने शाळा कॉलेज घरून चालू केल्या. काय झालं, शाळा कॉलेज घरी चालू केल्यावरती लोक म्हणाले चला फिरायला जाऊ, सुट्टी लागली. तिथेच प्रॉब्लेम झाला. जेव्हा लोकांनी हे सिरियस घेतलं नाही आणि लोक बाहेर गॅदरिंगमध्ये जायला लागले तेव्हा इन्फेक्शन्स वाढत गेले. आणि आत्ता ही परिस्थिती आहे की इकडे सगळे शॉप्स बंद आहेत, फक्त सुपरमार्केट आणि फार्मसीज ओपन आहेत. बाहेर जायला तुम्ही फक्त एकटे जाऊ शकता आणि 2 जण जास्त असेल तर तुम्हाला पोलीस घरी पाठवते. जाण्याचं कारण फक्त तुम्हाला सुपरमार्केट किंवा फार्मसी असलं पाहिजे, नाहीतर पोलीस फाईन मारू शकते. ही परिस्थिती आहे. पुढचे 15 दिवस सगळ्यांना घरी थांबायचं आहे, आम्हाला सगळ्यांना घरी थांबायचं आहे. ही परिस्थिती काल इथे तुम्हाला मी एका ग्राफमध्ये दाखवतो. हा येतो ग्राफ, हेल्थ सिस्टम कॅपॅसिटी टेक विदाउट टेकिंग प्रिकॉशनरी मेजर्स. जे लोक आम्ही किंवा जे लोक आता सध्या प्रिकॉशनरी मेजर्स घेत नाही आहेत त्याच्यामुळे इन्फेक्शन्स वाढत चालत आणि ते कॅपॅसिटी क्रॉस करतात आणि हेल्थ सिस्टीम कोलॅप्स होते. जर हे जे प्रिकॉशनरी मेजर्स आधी घेतले असते तर काय झालं असतं, तेवढे इन्फेक्शन्स क्रॉस नसते केले आणि सिस्टीम तशीच राहिली असती, कोणालाही त्याचा त्रास नसता आला आणि हळूहळू हळूहळू सगळं कमी झालं असतं. पण ही परिस्थिती आहे की देवा करो, कृपा करो, कोणावर अशी परिस्थिती येऊ नको. त्यासाठी मी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्हाला मी सांगतोय की काळजी घ्या. अननेसेसरी गॅदरिंग्सला जाऊ नका, गर्दीच्या ठिकाणी प्लीज जाऊ नका. जर गरज नाही तर ऑफिसला जाऊ नका, घरी थांबा, घरून काम करा जर पॉसिबल असेल तर. हँड सॅनिटायझर्स वापरा, हात धुवा, 20 सेकंद हात धुवा. आणि स्पेशली
जे आपले वयस्कर मंडळी आहे त्यांच्या जवळ जाऊन गप्पा मारू नका, लांबून गप्पा मारा. तुम्हाला वाटत असेल की इन्फेक्शन माझ्याकडे नाही आहे, पण तुम्हाला नाही माहिती आणि तो किती फास्ट पास होईल हेही कळणार नाही. त्रास होणार आहे आपल्या वयस्कर मंडळींना आणि त्यांची काळजी घेणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यामुळे मला फक्त एवढंच मेसेज द्यायचा होता या व्हिडिओनुसार की आम्ही सध्या भारतापेक्षा 2 आठवडे सिच्युएशनमध्ये या क्रायसिसमध्ये सध्या पुढे आहोत आणि हे खूप खूप वाईट परिस्थिती आहे. आणि ही जर परिस्थिती थांबवता आली भारतामध्ये आपल्याला किंवा महाराष्ट्रामध्ये तर खूप चांगलं होईल. याच्यासाठी फक्त तुम्हाला एफर्ट्स घ्यायचे असतील जे घरी थांबणं महत्त्वाचं म्हणजे घरी थांबा, बाहेर जाऊ नका, नातेवाईकांकडे जाणं थांबवा, ग्रुप्समध्ये जाणं थांबवा. माहिती हे डिफिकल्ट आहे पण ह्याच्यामुळेच हे कमी करता येईल आणि होपफुली तुमच्यावरती जी वेळ आता युरोपवरती आले ती येणार नाही यासाठी हा तुम्हाला व्हिडिओ आहे. थँक्यू. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.